टेलिव्हिजन विश्वात एकेकाळी टॉप 1 वर असणारी झी मराठी वाहिनी सध्या प्रेक्षकांची डोकेदुखी ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. मधल्या काळात झी मराठीवर सुरू असलेल्या मालिकांमुळे प्रेक्षक अक्षरशः हैराण झाले होते. प्रेक्षकांनी आपला मोर्चा स्टार प्रवाह वाहिनीकडे वळवल्याचं पाहायला मिळालं होतं आणि परिणामी झी मराठीच्या मालिका टीआरपी मध्ये मागे पडल्या. झी मराठीनं पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी वाहिनीवर नव्या मालिका सुरू केल्या. झी मराठीवर आपण पाहिलं तर सगळ्या टाइम स्लॉटला नव्या मालिका आता सुरू झालेल्या आहेत. केवळ होम मिनिस्टर हाच एक जुना कार्यक्रम सध्या सुरू आहे. नव्या मालिका सुरू झाल्यानं प्रेक्षक पुन्हा झी मराठीकडे वळतील अशी अपेक्षा होती खरी, पण नव्या मालिका पाहूनही प्रेक्षकांनी झी मराठी वाहिनीला चांगलेच खडे बोल सुनावत ट्रोल करायला सुरुवात केली आहे. झी मराठीवर नुकतीच नवागडी नवराज्य, तू चाल पुढं, बस बाय बस, दार उघड बये, डान्स महाराष्ट्र डान्स या नव्या मालिका आणि कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यातील बस बाय बस हा कार्यक्रम लोकप्रिय होताना पाहायला मिळतोय, पण संध्याकाळच्या स्लॉटला बऱ्याच मालिका पाहून प्रेक्षक चांगलेच हैराण झालेत. रात्री 9 वाजता लागणाऱ्या नवागडी नवराज्य मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली असं वाटत होतं, पण काही दिवसात मालिकेचं कथानक पुढे सरकताना प्रेक्षकांनी मालिकेला चांगलंच ट्रोल करायला सुरुवात केलीय. नवागडी नवराज्य या मालिकेत अभिनेत्री अनिता दाते रमाची भूमिका साकारत आहे. रमाचा मृत्यू झाला आहे आणि ती तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच राघवच्या दुसऱ्या बायकोला म्हणजेच आनंदीला ती दिसत असते. आनंदीच्या संसारात ती सतत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत असते. ती कधी बंद दारातून घरात सुद्धा शिरते. गणपती विशेष भागात तर आनंदी रमाचा ओसा भरते असाही भाग दाखवण्यात आला होता, तर आता रामस्तोत्र म्हटल्यानंतर रमा घाबरते आणि पळून जाते असा भाग दाखवण्यात येणार आहे. या भागाचा प्रोमो सुद्धा रिलीज झालाय आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मात्र मालिकेला चांगलंच ट्रोल केलंय. एका युजरने मालिकेच्या लेखकाचीच अक्कल काढलीय. त्याने म्हटलंय, लेखक डोक्यावर पडलाय आणि सगळी गोष्टच विसंगती आहे, कशाचाच कशाला मेळ नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, भूत सुहासनीचा ओसा गणपती दर्शनाला सुद्धा येते आणि रामरक्षा म्हटल्यावर भीते. तर आणखीन एका युजरने म्हटलंय की गणपतीच्या पाया पडली, पूजेला बसली तेव्हा काही झालं नाही, मात्र मंत्र बोलल्यावर काय झालं, कसं एवढं बावळट बनवता रे. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओच्या प्रोमोच्या खाली आलेल्या आहेत. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुम्ही सुद्धा या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रसिकहो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.